चांदूर बाजार येथे काही भागात पाण्याचा अभाव पाहायला मिळत आहे, त्यामध्ये शिअर्डक या ठिकाणी पाणी चांगल्या प्रकारे येत आहे, तर काही भागात पाणी येत नाही। हवामान खात्याने सूचना दिल्या होत्या, पाणी 100% झाल्याशिवाय पेरणीला सुरुवात करू नका। त्यामध्ये शिअर्डक या गावातील 70% लोकांनी पेरणी केली आहे। काही लोकांचे पीक चांगल्या प्रकारे निघाले आहे, पण डुकरे व हरणे यांनी पिकांचे नुकसान केले आहे, त्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतित आहे। लॉकडाऊन मध्ये दुकानात बियाणे मिळत नाही, कसे तरी मिळाले तर डुकरे तूण व सोयाबीन उखडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत। अशा वेळी काय करावे असा प्रश्न शेतकरी नरेश किटुकले, निशांत पाटील, भूषण घुईखेडकर, गजानन वानखडे, प्रशांत वानखडे अशा मोठ्या शेतकऱ्यांना पडला आहे। शेती करणे मोठे कठीण झाले आहे, असे अनेक प्रश्न शेतकरी यांनी मांडले आहे। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।